तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी चा जो इतिहास हा जो विषय आहे, तर त्या इतिहास विषयामध्ये प्रकरण क्रमांक 5 आहे, शैक्षणिक वाटचाल. तर शैक्षणिक वाटचाल या प्रकरणाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्नोत्तर जे आहेत त्या प्रकरणातली, तर ती सर्व प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तुम्हाला पर्याय दिलेले असतील तर पर्याय निवडायचं आणि विधानं पूर्ण करायची, म्हणजे वाक्य परत लिहायची. आता इथे मी तुम्हाला फक्त त्याचं उत्तर देणार आहे. तुम्ही तुमच्या स्वाध्याय पूर्ण करत असताना ते वाक्य काय करा, परत पूर्ण वाक्यात रिकाम्या जागी तो शब्द भरून पूर्ण वाक्यात लिहा. आता त्यातला पहिला प्रश्न आहे, परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ, त्यांचं नाव लिहायचं आहे. पर्याय दिलेले विजय भटकर, डॉक्टर RH दवे, पी पार्थ सारथी, वरील पैकी कोणी नाही. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय अ, डॉक्टर विजय भटकर यांनी काय केलं, परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ त्यांनी तयार केला तो, डॉक्टर विजय भटकर. आता त्याच्यानंतर दुसरा, जीवन शिक्षण हे जे मासिक आहे, महिन्यातून एकदा प्रकाशित होणार, डॉट डॉट या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. तर त्यासाठी पर्याय आहेत बाल भारती, विद्या प्राधिकरण, विद्यापीठ शिक्षण आयोग का महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक महामंडळ. तर त्याचं अचूक उत्तर काय आहे, पर्याय ब त्याचा बरोबर आहे, विद्या प्राधिकरण यांच्या मार्फत काय होतं, हे जे जीवन शिक्षण हे मासिक आहे ते विद्या प्राधिकरण या संस्थेमार्फत प्रकाशित केलं जातं. आता त्याच्यानंतर पुढचं आहे तिसरा योग्य पर्याय निवडासाठी, IIT ही शैक्षणिक संस्था जी आहे ती पुढील क्षेत्रात शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. कुठल्या क्षेत्रातलं शिक्षण देतं IIT? त्यासाठी पर्याय दिलेले आहेत कृषी, वैद्यकीय, कुशल दर्जाचे व्यवस्थापक का अभियांत्रिकी. अतिशय सोपा आहे, आपण सर्वांनी ऐकलं पर्याय डी, IIT हे अभियांत्रिकी शिक्षणाशी संदर्भात आहे किंवा अभियांत्रिकी शिक्षण देण्याचं काम करतं या संस्थेमार्फत केलं जातं IIT. आता दुसरा प्रश्न आहे, सूचनेप्रमाणे कृती करायचे. तर त्यातला पहिला आहे, भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती आणि त्यांच्या कार्यासंबंधीचा तक्ता जो आहे तो पूर्ण करायचा. हा तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला तक्ता आहे, तो आपल्याला इथे काय करायचा, पूर्ण करायचा. मग त्याच्यामध्ये त्याचा व्यक्ती आणि कार्य. तर भारताचे पहिले शिक्षण मंत्री, जरा कलर चेंज करूया आपण, ओके, भारताचे पहिले शिक्षण मंत्री, तर त्याचं उत्तर काय आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद. त्याच्यानंतर विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्याच्यानंतर पुढे आहे प्राध्यापक सय्यद राऊफ, त्यांचं कार्य काय आहे, पहिली ते सातवीचा एक सारखा अभ्यासक्रम करण्यासाठी अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचं काम सय्यद राऊफ यांनी केलं. त्यानंतर कोसबाड प्रकल्प कोणी केला, त्या व्यक्तींचं नाव अनुताई वाघ हे आहे. तर अशा प्रकारे हा तक्ता काय करायचा, जिथे पुस्तकामध्ये दिलेला आहे तो पूर्ण करायचा. आता हा झाल्यानंतर हे सगळं तुम्ही नोंद करा त्याच्या तक्त्यामध्ये किंवा वहीमध्ये, तो परत एकदा काढा. आता प्रश्न क्रमांक 2 आहे, नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची माहिती आंतरजालाच्या साह्याने मिळवा आणि ती माहिती ओघ तक्त्याच्या स्वरूपात, म्हणजे एक एक पॉईंट नुसार असं खाली ती लिहा. आता बघा त्याची माहिती लिहित असताना 1961, प्रत्येक मुद्द्यानंतर तुम्ही असं चिन्ह देऊ शकता. आता हा पहिला आहे 1961, नॅशनल सेंटर फॉर एज्युकेशन अँड रिसर्च, एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना केली. त्याच्यानंतर दुसरं 68 मध्ये शिक्षणावर पहिले राष्ट्रीय धोरण तयार केलं गेलं. या धोरणात देशभरात समान शालेय शिक्षण पद्धतीची स्वीकार करण्याची शिफारस करण्यात आली, ज्यामध्ये 10 वर्षाचे सामान्य शिक्षण आणि 2 वर्षाचे विविध शालेय शिक्षण समाविष्ट करण्यात आलं 68 मध्ये. हा दुसरा झाला, त्याच्या पुढे असं. त्याच्यानंतर 1975, 10 वर्षीय शालेय कार्यक्रमासाठी रूपरेषा लागू करण्यात आली. भारतीय सामग्रीशी सुसंगत होण्यासाठी अभ्यासक्रम, सामग्री व शैक्षणिक प्रक्रियेसाठी अभ्यासक्रम संशोधन आणि विकास क्रियापलाप. तर हे 1975. त्याच्या पुढचा मुद्दा अजून एक आहे, हा आहे 88 सदी, तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम. जस्ट अ मिनिट, हे 1968 चा हा राष्ट्रीय
शिक्षण धोरण 1968 हे आधीचं याच्यामध्ये हे करा त्याला, याचा 1968 हा राष्ट्रीय शिक्षण धोरण एक सॉरी 88 आहे तो, आता 88 हा मुद्दा वेगळा आहे, याच्या खाली हाल आहे. हा राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 वर आधारित एक सुधारित अभ्यासक्रम होता. यात 12 वर्षाच्या शालेय शिक्षणाची कल्पना करण्यात आली आणि अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याचं सुचवलं. त्याच्यानंतर पुढचा आहे 2000, तर त्याचं सुरुवात इथून होते. ओके, हे आधीचं 88 पर्यंत होतं, हे झालं. आता हे 2000 इथून शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आणला गेला. त्याच्यानंतर त्यामध्ये निरोगी आनंददायी आणि तणावमुक्त बालपणाच्या गरजेवर भर देण्यात आला आणि अभ्यासक्रमाचा भार कमी करण्याची शिफारस करण्यात आली. पर्यावरण शिक्षणासारख्या नवीन विषयांचा याच्यामध्ये, इथं जरा पूर्ण करा, नवीन विषयांचा समावेश करण्यात आला. समावेश करण्यात आला हे वाक्याचं पूर्ण करा. तर हे झालं 2000 पर्यंत, म्हणजे तक्ता तो जो आहे आपला प्रश्न जो होता त्यानुसार आपण हे ओघ तक्ता तयार केलेला. नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग याची माहिती आणि ती ओघ तक्त्याच्या सहाय्याने आपण काय केली याच्यामध्ये मांडलेले. ओके, स्थापनेपासून ते 1961 साली त्याची स्थापना आहे, तिथपासून 2000 पर्यंतचा सगळे मुद्दे त्याच्यामध्ये काय केलेत कव्हर केले. आता पुढचा प्रश्न क्रमांक 3 बघूया आपण. पुढील विधाने स कारण स्पष्ट करा, म्हणजे कारण द्यायचं, त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला, का करण्यात आला त्याचं स्पष्टीकरण इथं द्यायचं आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे याची प्रचिती आपण स्वतंत्र भारतातील पहिल्या इ.स. 1951 जनगणनेमध्ये लक्षात आली. देशातील साक्षरतेचं प्रमाण वाढावे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी खडू फळा योजना सुरू केली आणि प्राथमिक शिक्षण व्यवस्थेला गती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा मुद्दा आहे, 94 प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम DPEP सुरू करण्यात आला. तर हे त्याचं कारण आहे ह्या सगळ्यासाठी, की प्राथमिक शिक्षणाला गती मिळवण्याच्या दृष्टीनं सार्वत्रिकरणासाठी, म्हणजे सर्वांपर्यंत ते शिक्षण पोहोचण्यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. आता बघा, NCERT ची स्थापना का करण्यात आली किंवा त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. तर पहिला मुद्दा त्याच्यात लिहायचा, केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणासंदर्भात मदत करणे, सर्व धोरणामध्ये केंद्र शासनाला शालेय शिक्षणाच्या बाबतीत मदत करणे यासाठी त्याची स्थापना करण्यात आली. दुसरं, सरकारला शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे यासाठी. तिसरा मुद्दा, शिक्षण विषयक संशोधन विकास प्रशिक्षण विस्तार शैक्षणिक कार्यक्रम शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना करणे यांसारखी कामे पार पाडता यावीत म्हणून केंद्र शासनानं काय केलं, वरील सर्व कामं जे 3 मुद्द्यांमध्ये लिहिलेले ती पार पाडण्यासाठी 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली इथं NCERTची स्थापना करण्यात आली, हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे, भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला, त्याचंही कारण लिहायचं आहे, कशा प्रकारे फायदा झाला ते. पहिला मुद्दा लिहायचा, गहू कडधान्य गणिताची पिके भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झालं. संशोधन मृदाशास्त्र कृषीशास्त्र वनस्पतीशास्त्र इत्यादी अभ्यासक्रमाला सुरुवात झाली, हा दुसरा मुद्दा लिहायचा. संस्थेची सर्वात महत्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन सुरू झाले. आणि या सगळ्या गोष्टीमुळे म्हणून या संस्थेनं, कुठल्या संस्थेनं, भारतीय कृषी संशोधन संस्था जी आहे त्याचे जे 3 मुद्दे आता आपण सांगितले वेगवेगळ्या कसं संशोधन सुरू झालं वगैरे, तर या वरच्या 3 मुद्द्यांमध्ये या संस्थेने केलेल्या शेतीविषयक संशोधनाचा फायदा त्याद्वारे शेतकऱ्यांना झाला. आता प्रश्न क्रमांक 4, प्रश्न 4 आहे टिपाल्या. तर याच्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ याच्यावर टिपा लिहायच्या आहेत. तर त्यातला पहिला मुद्दा, देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली, हा पहिला मुद्दा लिहा त्याच्यात. त्याच्यानंतर 1790 भारत सरकारचे शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमानाने मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्याची कल्पना पुढे आली, हा दुसरा मुद्दा. तिसरं, 1974 सरकारने पार्थ सारथी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या सूचनांनुसार
व शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 साली मुक्त विद्यापीठ आकारास आले. त्याच्यात पुढचा चौथा आहे, मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता मुक्त विद्यापीठाची, म्हणजे त्यांचं शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण अपूर्ण आहे त्यांच्यासाठी, त्यांना प्रवेशासाठी पात्रता वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000 अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात 58 प्रशिक्षण केंद्रे, परदेशात 41 केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली. हा पहिला त्यातला झाला टिपालेहामध्ये. आता दुसरा कोठारी आयोग, त्याच्याबद्दल लिहायचं. 1964 मध्ये डॉक्टर डी सी कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाने काय केलं, माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावर 10+2+3 जो आता चालू आहे 10वीपर्यंत, 10वीनंतर 2 वर्ष 12वी आणि त्यानंतर 3 वर्ष पदवीचं शिक्षण. कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांत शिक्षणाचा समावेश करावा असे उपक्रम सुचवले. परत त्या कोठारी आयोगाने काय काय सुचवलं, अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकास प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे, म्हणजे शिक्षणावर खर्च वाढवणे यासारख्या शिफारसी केल्या, राष्ट्रीय एकात्मता, शिक्षणाचे आधुनिकीकरण, लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन करणं इत्यादी शिक्षणाची उद्दिष्ट कोठारी आयोगाने काय केली, निश्चित केली. तर हे सगळे 5 मुद्दे त्याच्यात लिहायचे. त्यानंतर भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर याच्याबद्दल माहिती लिहायची. अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी भारत सरकारने फंडामेंटल रिसर्च ही जी संस्था आहे या संस्थेची व अणुशक्ती मंडळाची स्थापना केली. डॉक्टर होमी भाभा हे दोन्ही संस्थांचे काय होते, संचालक होते. हा पहिला मुद्दा आला. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्स अशा विविध विषयांमध्ये काय केलं, मोलाचं संशोधन केलं. हा दुसरा लिहा त्याच्यात. त्याच्यानंतर अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आलं, हा तिसरा. त्याच्यानंतर अणुभट्ट्यांच्या माध्यमातून अणुविज्ञानाचा तसेच किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती करून शेती, उद्योग व वैद्यक क्षेत्रात त्याचा उपयोग केला जातो. तर हे तुम्ही मुद्दे काय करा त्याच्यामध्ये लिहा. त्याच्यानंतर चौथा आहे बाल भारती, ज्याच्यावर टिपा लिहायचे. इथे जरा नंबर चुकीचे आलेले, इथे 1 सुरुवात करा. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, त्यालाच आपण बालभारती म्हणतो, या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 मध्ये पुणे इथे झाली. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम कोण करतं, 1 ते 12 पर्यंत बालभारती करतं. आता जी तुमची पुस्तकं आहेत ती सर्व बालभारती प्रकाशित करतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, कुठली कुठली माध्यम आहेत बघा, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू, या 8 भाषांत ही पाठ्यपुस्तकं तयार केली जातात. किशोर हे जे आहे हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक कोण प्रकाशित करतं, बालभारती प्रकाशित करतं. हे प्रश्न क्रमांक 4 झाले. तर 5वा प्रश्न बघूया आपण. आता प्रश्न क्रमांक 5 जो आहे, प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय म्हटलेलं, त्याच्या पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आता बघा, खडू फळा त्याला इंग्लिशमध्ये ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो, ते उपक्रम लिहायचे. तर पहिला मुद्दा बघा, 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती योजना चालू केली, खडू फळा योजना सुरू केली. ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने देखील ओळखली जाते आणि याच्यामध्ये पुढील योजनांचा समावेश होतो. तर पहिली योजना याच्यामध्ये काय समावेश होतो, तर प्राथमिक दर्जा क्रमांक देताना असे द्यायचं, प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारणे, दुसरं किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, तिसरं सुयोग्य अशा 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृह यांची उपलब्धता करणे, त्याच्यानंतर चौथं 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षणाची नियुक्ती करणे, त्याच्यानंतर 5वा याच्यामध्ये फळा, नकाशा, प्रयोगशाळा साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यासाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून देणे. तर या सगळ्याचा खडू फळा योजनेमध्ये काय होतो, समावेश होतो. त्याच्यानंतर दुसरं आहे, शेतीच्या विकासात कृषी विद्यालय किंवा महाविद्यालय कोणती भूमिका बजावतात, ते तिथं लिहायचं आहे. तर शेतीच्या विकासामध्ये कृषी विद्यालय किंवा महाविद्यालय पुढील भूमिका बजावतात. त्यातलं पहिलं आहे, कृषी विद्यालय कृषी क्षेत्राचा
विकास करण्यावर भर देतात. त्याच्यानंतर दुसरं आहे सुसज्ज प्रयोगशाळा उभारून त्यामध्ये गहू, कडधान्य, गाळिताचे पिके, भाजीपाला इत्यादींवर प्रयोग केले जातात. ही महाविद्यालये मृदाशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र, कृषीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे काय करतात, उपक्रम राबवतात. त्याच्यानंतर तिसरं आहे भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांसह काय करा, स्पष्ट करा. त्याच्यामध्ये पहिला आहे स्वातंत्र्योत्तर कालखंडात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी 1949 मध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची स्थापना झाली, म्हणजे ICMR. त्याच्यानंतर विविध रोगांवर संशोधन करणारी 19 केंद्र देशभरात सुरू झाली. या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणं काय झालं, शक्य झालं. प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स AIIMS या संस्थेची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली, एम्सची. या संस्थेने वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय स्थापन केली. सुसज्ज अशी सार्वजनिक इस्पितळे, हॉस्पिटल्स सुरू केली. सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे. परिचारकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय स्थापन करण्यात आली. हृदय विकार, मेंदू विकार, नेत्रविकारांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिस्ट केंद्र या संस्थेने काय केली, सुरू केली. त्याच्यानंतर पुढे 9 वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी 1958 मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचं पुनर्गठन केलं. आणि 10वा मुद्दा आयुर्वेद व कर्करोग शिक्षण क्षेत्रातील संस्थाही कार्यरत असून आपल्या क्षेत्रात संशोधनाचे व सेवेचे कार्य करीत आहेत. हा मुद्दा त्याच्यात लिहायचा. त्याच्यानंतर तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय व सहशालेय उपक्रमांविषयी माहिती द्या. आता हा प्रश्न तुम्ही स्वतःही लिहू शकता. त्याच्यासाठी उत्तर लिहिताना तुम्हाला एक नमुना देतो. तुमच्या शाळेतले उपक्रम आहेत तेही तुम्ही लिहू शकता. आमच्या शाळेत आयोजित करण्यात येणारे उपक्रम, वृक्ष लागवड कार्यक्रम, बाल आनंद मेळावा, स्वच्छता उपक्रम आणि आरोग्य सप्ताह, क्षेत्रभेट, भूगोल सारख्या विषयांमध्ये क्षेत्रभेट. तर हे मुद्दे तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये लिहू शकता. ओके, तर इथे जो तुमचा प्रकरण क्रमांक 5 स्वाध्याय आहे तो पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रकरणांचा बघू. ओके, थँक्यू.